भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. सर्वाधिक मागणी पाम तेल, त्यानंतर सोयाबीन आणि तिसऱ्या क्रमांकावर सूर्यफूल तेलाची मागणी असते. पण मागणीच्या जेमतेम 15% तेल उत्पादन भारतात होते. त्यामुळेच भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा एकदा 150 रुपयांपार जात आहेत. भारतात सूर्यफूल तेलबियांची 90% आयात तिथूनच होते. त्यामुळे खाद्यतेल किमतींवर या युद्धाचे भीषण परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर, जनस्थान न्यूज, नाशिक.